मंडळी, शूटिंगच्या नवीन नियमांमुळे इथे काहीच हास्यरथी महारथी सेफ डिस्टन्स ठेवून तुम्हाला बसलेले दिसतायत, परंतु तुम्हाला आवडणारे सगळे हास्यरथी महारथी, विनोदवीर, तुमच्या सगळ्या आवडत्या जोड्या ह्या कार्यक्रमात तुमचं भरपूर मनोरंजन करणार आहेत याची खात्री बाळगा. मंडळी, सध्याच्या काळात योग्य काळजी घेतली तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर येते तुमची लाडकी मिस लॉली, अर्थात टायमिंगचं वजन जपत आणखी ग्रेसफुल झालेली नम्रता संभेराव, आणि चेहऱ्यावरचा गोडवा जपत आणखी चपळ झालेला प्रसाद खांडेकर. भावा, काय चाललंय? काय लॉकडाऊन मध्ये लाठी काठी शिकलास का? नाही ना, एवढं घरात लाठी काठी, घरात टी शर्ट घालायला हात वर केला की पंक्यात जातो. तिथे कुठे काठी फिरवत बसू? हा मी माझा उपाय शोधून काढलाय. म्हणजे एवढं सांगून सुद्धा जे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही ना त्यांच्यासाठी आता याच जवळ. नाही म्हणजे नाही, किती महत्वाचं असलं तरी नाही. जुजबी वगैरे असेल तर बाकी नाही. काय प्रसाद, कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहे? मी तुझ्या अर का. काल गेले 3 महिने जग थांबलं होत. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली, पण पार्टीसारखी सहज सोपी गोष्ट अजून शक्य म्हणून म्हटलं आपल्या विषयात नाही काढायचा. तर ज्या कारणामुळे गेले 3 महिने जग थांबलं होतं ते कारण म्हणजे कोरोना. तर कोरोना ह्या विषयावर, म्हणजे ह्या विषाणूवर आणि त्याच्याशी कसा मुकाबला करायचा ह्या विषयावर आज इथे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं आमच्या स्थानिक आमदारांनी, आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पुढे काय होणार आहे मला नाही माहिती. जोरदार टायमिंग स्वागत करूया मिस लॉली यांचं. घरात काय? मी गेले 3 महिने घरातच कुत्रे टिन 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 टून टन टन करते. पहिलं कुत्रे ठीक आहे, पुढे काय? तुमचा इंग्लिश म्हणजे खरंच अनकुकड आहे. कुत्रे टिन टिन टून टून टन टन म्हणजे, अरे ते असत ना असं असं दबून राहायचं घरात, असं बाहेर नाही पडायचं असं. त्याला क्वारंटाईन असं म्हणतात. नाही ओ रिअली? येस. स्पेलिंग सांगता का? ते जे बोलत कुत्रन टन टन टन, त्याचं स्पेलिंग ह्याला चालतं. सेम आहे ते. मॅडम असं काय करताय? तुम्हाला माहित नाही तर तुम्ही प्लीज कीप युअर माउथ शटड. अरे प्लीज यार, कोणीतरी फ्लशड मार, कोणीतरी फोटो काढा ना. यु नो, मला आज 3 महिन्यांनी असं घराबाहेर पडून असं मोकळेपणाने असं उघड्यावर बाथिंग करायला खूप मज्जा वाटते. मॅडम काय बोलतात उघड्यावर बाथिंग? काय बोलतात? येस, म्हणजे मी 4 चौघात असं उघड्यावर बाथिंग करायला मला खूप आवडतं. मॅडम आपलं ऑनलाइन लाइव्ह सेशन चालू आहे, तुम्ही काय उघड्यावर बाथिंग काय बडबडता? पण मी काही चुकीचं सांगतच नाहीये. यु नो, असं असं दीर्घ बाथिंग करायचं. ब्रीथिंग. ओ, त्याला ब्रीथिंग असं म्हणतात. बाथिंग इथे खूप स्वार्थी लगेच. दॅट इज दॅट. यु नो, एक मिनिट, मला प्लीज मला असं दीर्घ बाथिंग करू द्या. वासद असं काय? मग
ऍक्च्युअली काय झालं ना की खूप दिवसांनी तो चावला. कोण? दास. दास म्हणजे आमच्या घरात नाही येत अजिबात दास, पण मी जशी घराबाहेर पडली ना तर कंपाऊंड वर अशी माझी वाट बघत उभा होता. आला आणि माझ्या होटलला डायरेक्ट चावला. पण ठीक आहे, दास तर दास, 3 महिन्यांनी कोणी तो ओळखलं चावला. लिप्स म्हणतात हिप्स म्हणजे. मॅडम नको ना, इथे ओठांवर बोलायला आलोय का आपण? त्याच्यावर बोलणार आहात का ओठांवर? नाही, तेच सांगते मला आमद्रकुडेने त्याच्यासाठी इथे नॉईस पाठवलाय. मुळात तुम्हाला पाठवलंच काय ते कळत नाहीये. 1 मिनिट, मी खूप फेमस आहे यार, यु नो, सगळे लोक मला असे जवळून ओळखतात. माहितीये ना, अहो तुम्हाला किती जवळून ओळखतात माहितीये. म्हणजे तुम्हाला इथे गेस्ट म्हणून बोलवताना सोशल डिस्टन्सिंगच्या थोबाडीत मारल्यासारखं वाटत होतं. एवढे लोक जवळून ओळखतात तुम्हाला. एक्सक्यूज मी. पण मॅडम नको ते बाथिंग ओट बीट सगळं बोलून झालं असेल तर कोरोनावर बोलूया का आपण? व्हाय नॉट करोना. यु नो हा शब्दच मला खूप आवडतो. मी एनी टाइम रेडी असते, म्हणजे मी ऑलवेज सगळ्यांना सांगते करोना. अरे कुछ तो करोना, म्हणजे मी शूटिंगला वगैरे जाते मी सांगते अरे मेकअप करोना, मेकअप दादा, असं मी गेटअप करोना, तो करोना शब्द इतका यूज टू आहे ना. मस्त. या म्हणजे तुमची काही चूक नाहीये, तू बाईच शापित आहेस. अहो तुमचं कोरोना वेगळं, मी कोरोना हा जो विषाणू आलाय ना त्याच्याबद्दल बोलतोय. त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहात की नाही? करतेच मी, आणि मी याच्यावर फक्त आज नाही या पहिल्या एपिसोड पासून मी गाइडिंग करतेय. तुम्हाला हे जे माझं आहे हे तुम्हाला काय वाटतं फ्लाइंग किस काय आहे? ते मी लिपस्टिकचं कारण देत होती ना, ते लिपस्टिक नाही, ते सोशल डिंचॅकमुळे मी तसं करते. सोशल डिंचॅक म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? अरे एवढे सिनियर लोक, मोठे मोठे लोक असे ओरडून ओरडून सांगतात की असं असं सुरक्षित अंतर ठेवा. त्याला सोशल डिस्टन्सिंग. त्याला सोशल डिस्टन्सिंग असं म्हणतात. ओ रिअली? स्पेलिंग सांग. टेला ना, टेला टेला. ते सेम आहे, ढिंचॅकचं स्पेलिंग सेम आहे ते. मग माहित नाही तर प्लीज कीप युअर माउथ शटेड. करा काय मार्गदर्शनची काशी करायची ती करा. मी काय कोरोना बद्दल बोलणार. थँक यू, हे सेशन इथेच संपलं असं मी जाहीर करतो. म्हणजे मी स्टार्टिंग करते, मी स्टार्टिंग तर प्युपल. मला सगळ्यांना हे सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी तोंडाला मास्क लावणं हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट, दॅट इज दॅट. तर तुम्ही सतत इथे तोंडाला नाकाला आणि डोळ्याला टच करायचं नाही, पण मग तुम्ही कुठे टच करू शकता? तुम्ही हिते टच करू शकता, तुम्ही हिते टच करू शकता, तुम्ही हिते टच करू शकता, तुम्ही. कसलं मार्गदर्शन करताय? कुठे टच करायचं नाही तेवढंच सांगा. कुठे टच करायचं त्याचं तो ठरवे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर मला सगळ्यांना हे सांगायचं की प्युपल, तुम्ही तोंडाला हात लावू नका, कारण काही काही लोकांना घाणेरी सवय असते, यु नो, अशी सतत आपली नखं चावत असतात अशी. नखा हात घालू ते नाही बरोबर वाटत आहे. नाही मी दाखवते लोकांना की हेच एक्झॅक्टली करायचं नाही तर कंट्रोल नाही झाला ना की लोक अशी अशी. अरे नको ते तोंडात घालू, तुम्ही नका ऐका ना. हो मला तुम्हाला हेच सांगायचंय, काही काही लोकांना घाणेऱ्या सवय असतात, नाकात टेलिफोन फिरवत असतात असा. वाचाळ आहे ते माहिती होतं, गच्चाळ आहे ते आज कळलं. नाका तोंडात हात नाही घालायचं, तुम्ही सांगता स्वतःच 4 वेळा तोंडात हात घातलात. अहो मी प्रॅक्टिकली करून दाखवते, कारण यु नो मी साबण सुद्धा सॅनिटाइज करून घेते. या रिअली, यु नो साबण सॅनिटाइज करते, मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे आता तर सॅनिटायझरची बॉटल पण स्वच्छ करायची, मग मी पुन्हा साबणाने सॅनिटायझर धुते.
बघ माझ्या लक्षात येतं, अरे बापरे आता साबण स्वच्छ करायचा, मग मी पुन्हा सॅनिटायझरच्या बॉटलने साबण स्वच्छ करते, म्हणजे साबणाने सॅनिटायझर, सॅनिटायझरने साबण, साबणाने सॅनिटायझर, पण मग ह्याच्या नंतर काय होतं? तुमचा दिवस संपतो. यू नॉटी जंबो वडा. जंबो वडा म्हणजे ते नाही खाऊ म्हणा मनकवडा. खूप लांब आहे तुम्हाला सांगते, असे दिवसभर माझी नुसती धुवाधुवी चालू असते, यु नो. हे बस झालं नाका तोंडाचं, पुढचं काय सांगायचं सांगा. पुढचं असं सांगायचंय की पिपल, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय. काय आलाय? टफ ब्लॅक. टफ ब्लॅक म्हणजे तुमचं इंग्रजी खरंच किती अनकुकडे यार. टफ ब्लॅक, एक मिनिट, टफ म्हणजे काय? कठीण. आणि ब्लॅक? काळ. कठीण काळ आलाय. मला ना तुम्हाला ब्लॅक ब्लू करावं असं वाटतंय. म्हणजे काळ निळ होईपर्यंत हाणावं असं वाटतंय. एक मिनिट, माइंड युअर टंग. मला तुम्हाला हे सांगायचंय पिपल, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय, त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत हारू नका. तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे की तुम्ही त्या कोरोनाची वाट लावू शकता. आणि हे सगळं शक्य आहे फक्त आणि फक्त सोशल ढिंचॅक मुळे. मी पुन्हा समजवतोय, ते सोशल ढिंचॅक नाहीये, सोशल मी पुन्हा समजवतोय, ते सोशल ढिंचॅक नाहीये, ते सोशल डिस्टन्सिंग आहे. दॅट इज दॅट. नाही, तीन वेळा बोला. डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग, डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग, डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग. ओके, आता बोला. तर हे सगळं शक्य आहे सोशल डिस्टन्सिंग भुजिया मुळे. बाबा भुजिया, भुजिया कुठून आणलं? नुसतं सिंग आहे, सिंग भुजिया काय? हे बघा, डोंट क्लाइंब. ओके, तेच. काय तुमचा आवाज चढवू नका सगळ्यांसमोर. हे सांगायचं मग ते व्हॉल्यूम पण टाका. डोंट व्हॉल्यूम क्लाइंब. आणि तुम्हाला जे काही हे क्लाइंबिंग करायचंय ना, आवाज चढवायचा ना, ते प्युपल वर चढवा. अरे तुम्हाला माहित नाही ते लोक अजिबात नियम पाळत नाही. तुम्हाला माहितीये मी काल दादरला गेली होती, एवढी रुश होती तिकडे. या रुश, युनो, मी पनवेलला गेली होती त्या कोपऱ्यात, तिकडे पण रुश. म्हणजे घरातनं बाहेर पडली, माझ्या समोर त्या कोपर खरेल ना, तिथे पण रुश, सगळीकडे रुश 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 रुश. आता कळतंय भाषा का रुशली आहे तुझ्यावरती. नाही जमत इंग्लिश तर मराठी तर बोल ना, कशाला रुश रुश करते आहे. आणि मुळात ते बिनकामाचे बाहेर पडले ते बिनडोक आहेत. तू कशाला गेलीस बाहेर? मी बघायला गेली होती की लोक कसे रुश करतात ते. म्हणजे तू पण बिनकामाचीच बाहेर पडलीस ना? नाही, मी एक जागरूक नागरिक आहे. तू आणि जागरूक? हो, मी पहाटे 3 वाजेपर्यंत जागी असते. जागरूक आहे मी, झोपत नाही पहाटे 3 वाजेपर्यंत. आणि मी काय अशी चिटकायला गेली नव्हती कुणाला, अशी लांब उभी होती मी. मला सगळ्यांना हे सांगायचंय पिपल, पिपल तुम्ही जेव्हा घरातनं बाहेर पडाल तेव्हा भावनेच्या भरात जाऊन कोणाला उगाच अशी घट्ट मिठी जाऊ नका. सोशल डिस्टन्सिंगचे नियम मिठे मारून सांगशील? तुम्हाला माहित नाहीये मी किती नियम पाळते. मी माझ्या हार्टवर एक मोठा स्टोन ठेवलाय. म्हणजे हे जे मी तुम्हाला आज जो टच केलाय, जवळ जवळ 3 महिन्यांनी केलाय, तुम्ही मला समजून घ्या. अरे शेवटी आपण सगळे हुमाण आहोत. कोण हुमाण? शी तुमचं इंग्रजी HUMAN, हुमाण. ते ह्युमन असतं, ह्युमन. आम्ही आहोत ह्युमन, तू असेल हुमान. मी हुमान नाहीये, मी सामान जस्याने सगळ्यांना समजावून सांगते, पण तुम्हाला कळतच नाही. म्हणजे काय नियम पाळले जाणार आहेत? कळतंय काय नियम पाळणार नाही असतो. एक मिनिट, तुम्हाला माझा नियमांचा उच्चांक माहित नाहीये. मी काय करते, मी हल्ली फिल्म सुद्धा स्क्रिप्ट वाचून आणि कॅरेक्टर बघून सायनिंग करते. म्हणजे मग आधी कशी करायचीस?
मी सिनेमांची नाव आणि डायरेक्टरचं नाव बघून मी फिल्म साइन करायची. तुम्हाला माहिती आहे माझा एकदम एकदम सक्सेसफुल डायरेक्टरचं नाव काय आहे? काय? प्रणय जोरात. प्रणय जोरात. या जोरात हे आडनाव आहे. नाही, थोरात हे आडनाव आहे. मी लावण्याने त्याला जोरात बोलते. जा इथे फिल्म बद्दल काय ऐकायचं नाही, झालं ना, निघा. नाही नाही, मला अजून बोलायचंय. मला प्लीज मोकळं होऊ दे, माझी डिलिव्हरी होऊ दे प्लीज. अरे काय, सगळ्यात महत्त्वाचं लास्ट, तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडताना सतत सॅनिटायझरने हात धुवायचे. कशाने हात धुवायचे? सॅनिटायझर असे हात स्वच्छ करा. मला इथे बोलून माझी जिंदगी झायटर करून घ्या. सॅनिटायझर नाही, त्याला सॅनिटायझर बोलतात. दॅट इज दॅट. तीन वेळा म्हण, सॅनिटायझर 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 बोल आता. ओके, तर मला सगळ्यांना हे सांगायचंय, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही तुमचे हात सॅनिटायझर ने असे आओ आओ. नाही ऐकत आओ, इथून पळ म्हटलं ना. नेक्स्ट नेक्स्ट. मंडळी साध सुध काही याच्यात कठीण नाही आहे. मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे घरातून बाहेर निघताना मास्कचा वापर करा. गव्हर्नमेंट तुम्हाला वेळोवेळी सूचना देत आहेत, त्याचं पालन करा. आपले हात सतत साबणाने आणि सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. इतरांची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. एवढंच सोपं आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा.